पुण्यातील वडदाई रोड भागातील डॉक्टर असलम अन्सारी याचा बंगला फोडून चोरट्यांनी रोख रक्कम सह इतर साहित्य लांबवल्याची घटना मंगळवारी 23 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. धुळे शहरातील वडदाई रोड मदरसा सिराजुल उलूम समोर असलेल्या सहारा हॉस्पिटलचे डॉक्टर असलम अन्सारी हे काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा तोडत त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील सर्व कपाटातील सामान त्यांनी बाहेर अस्तव्यस्त फेकले. कपाटातील रोख रक्कम दागिने आणि इतर किमती ऐवज लंपास केला. मंगळवारी डॉक्टर असलम अन्सारी यांचे कर्मचारी काम करण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी डॉक्टर असलम अन्सारी यांच्या नातेवाईकांनाही माहिती कळवली. त्यांनी चाळीसगाव रोड पोलिसांना हा प्रकार सांगितला. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र नेमकं किती मुद्देमाल गेला आहे हे डॉक्टर असलम अन्सारी आल्यावरच कळेल अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. 23 जानेवारी सिराजुल मदरसे के सामने सहारा हॉस्पिटल के मशहूर मारूफ डॉक्टर असलम अन्सारी जो 3 दिनों से अपने बच्चे से मिलने के लिए आउट ऑफ गए थे, आज सुबह जब उनके लोगों ने आज जब घर खोला तो घर पूरा खुला हुआ देखा और घर के अंदर सब सामान इधर उधर देखे. इससे ये साबित होता है कि घर के अंदर बहुत बड़ी चोरी हुई. डॉक्टर साहब यहाँ थे नहीं. डॉक्टर साहब से रब्ता करने के बाद ये समझ में आया कि 1 लाख रुपये कुछ कैश था और एक मोबाइल ऐसा कुछ उनका ऐसा सामान चोरी हुआ. मैं पुलिस डिपार्टमेंट से इतनी रिक्वेस्ट करूँगा कि जल्द से जल्द जिन्होंने भी चोरी की है उनका पता लगाया और जो डॉक्टर साहब है उनकी जो चीज़ें उनको वापस लौटाया जाए, ये हम लोगों की अपेक्षा है पुलिस डिपार्टमेंट. प्रतिनिधि सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.